स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज सभागृहामध्ये श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कलम 23 अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला होता. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की असा प्रस्ताव आम्ही जरी दिला असला तरी आम्ही तो परत घेऊ, जर सरकार स्वतः असा प्रस्ताव मांडणार असेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडावा. पण दुर्दैवाने तो प्रस्ताव मांडण्यास असमर्थता त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं दाखवण्यात आली. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर एवढंच नव्हे तर अतिशय गलिच्छ अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांना बलात्काराकरता शिक्षा झाली होती अशा प्रकारचा खोटा आणि निंदनीय असा मजकूर छापला. आणि म्हणून आम्ही मागणी करत होतो या शिदोरी मासिकावर या ठिकाणी बंदी घातली पाहिजे. आणि अशा प्रकारे अपमान होत असेल तर आज पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला गेला पाहिजे. पण दुर्दैवाने मी आजच्या एवढी लाचार शिवसेना कधीही माझ्या आयुष्यात बघितली नाही. जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर जोड्यांनी त्याच्या बॅनरला मारत होते, त्यांचेच सुपुत्र माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले त्यांच्या मुखपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना बलात्कारी ठरवलं जातं, त्याच्यावर बंदी घालायला ते तयार नाहीत. बंदी घालायचं तर सोडून द्या पण किमान त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला पाहिजे. तो प्रस्ताव मांडायला देखील ते तयार नाहीत. मला असं वाटतं एवढी लाचारी सत्तेकरता स्वीकारली आणि म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी अभिरूप विधानसभा भरवली आणि आमच्या विधानसभेने शिदोरी मासिकावर बंदी घालण्याचा प्रस्ताव पास केला आणि त्याचसोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव हा सभागृहामध्ये आम्ही त्या ठिकाणी पास केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. पण आजचा दिवस हा निश्चितपणे या महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये याची नोंद घेतली जाईल की सावरकरांचा अपमान होत असताना अपमान करणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून अपमान सहन करणाऱ्यांमध्ये सावरकरांचं नाव घेणारी शिवसेना देखील होती. आणि म्हणून आम्ही हा प्रश्न आता जनतेपर्यंत नेणार आहोत आणि आमची पुन्हा मागणी आहे की राज्याच्या सरकारने शिदोरी मासिकावर त्या ठिकाणी बंदी घातलीच पाहिजे.